नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजय कुमार गोसावी. वेलकम बॅक टू एम पी एस सी ट्रिक यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा घटक बघणार आहोत, कोरोना. कोरोना संबंधित आयोगाला किंवा एम पी एस सीमध्ये किंवा इतर सर्व स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला कोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातात, त्या प्रश्नाचं ॲनालिसिस, प्रश्न उत्तर या स्वरूपामध्ये आपण हा घटक बघणार आहोत. येणाऱ्या परीक्षेमध्ये हा टॉपिक खूप महत्त्वाचा असणार आहे, याच्यावर परीक्षेला प्रश्न नक्की म्हणजे नक्की असणार आहे. तर आज आपण या घटकाला असणारे महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. दुसरं म्हणजे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. एम पी एस सी ट्रिक्स या नावानं टेलिग्राम चॅनल आहे, या ठिकाणी जाऊन नक्की जॉईन व्हा. आणि लेक्चर आवडलं तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर आज आपण वेळ न दवडता ॲक्च्युली आपलं जे लेक्चर आहे त्याला सुरुवात करूया. आपला आजचा पहिला प्रश्न आहे, कोरोना हा लॅटिन शब्द असून त्याचा अर्थ डॅश डॅश असा होतो. कोरोना लॅटिन शब्द आहे, त्याचा अर्थ कसा होतो? बंदर, लाटा, मुकुट का यापैकी नाही. ओके, दिलेल्या ऑप्शनपैकी करेक्ट उत्तर काय आहे? तर तुमचं उत्तर आहे मुकुट. कोरोना या शब्दाचा अर्थ काय होतो? मुकुट असा होतो. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेनं डॅश डॅश या विषाणूपासून होणाऱ्या आजाराला COVID-19 असं नाव दिलं. म्हणजे कोणत्या विषाणूपासून होणाऱ्या आजाराला COVID-19 असं नाव दिलं? MERS म्हणजे आजार म्हटले को, SARS किंवा SARS-CoV-2 आणि यापैकी नाही. आता यामध्ये तुम्ही जर बघितलं, आता MERS को म्हणजे हा जो विषाणू आहे हा सर्वप्रथम 2012 आढळला होता, ठीक आहे. आणि हा आढळला होता सौदी अरेबियामध्ये. कुठं आढळला होता? सौदीमध्ये. आणि याच्यामुळं होणारा जो मृत्यूदर होता तो जवळपास 35% होता, ठीक आहे. SARS-CoV जो होता तो 2002 आढळला होता. कुठं आढळला होता? चीनमध्ये आढळला होता, चीनमध्ये, ठीक आहे. पण आत्ता जो कोरोना विषाणू म्हणतो तर तो SARS-CoV-2 या विषाणूपासून होणारा आजार आहे, हे लक्षात घ्या. 2019 सर्वप्रथम कुठं आढळला? तर चीनमध्ये आढळला. कुठं आढळला? चीन. आता हा जो विषाणू आहे हा काय करतो? प्राण्यामधून मानवामध्ये संक्रमित झालेला हा विषाणू आहे. याच्यामध्ये एक विषाणू RNA व्हायरस आहे की DNA, तर याच्यामध्ये DNA आढळत नाही, RNA आढळतं. DNA आढळत नाही, RNA. ओके, एवढं तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण कुठं आढळला? तर तो आढळला हुबेई प्रांतामध्ये. चीनमधलं एक प्रांत आहे, त्याचं नाव आहे हुबेई प्रांत. या प्रांतामधलं कोणतं शहर होतं? तर ते होतं वुहान शहर. या प्रांतामधलं वुहान शहरामध्ये पहिल्यांदा काय झाला? कोरोना रुग्ण आढळलेला होता, हे इथं लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिला कोरोना रुग्ण कोणत्या तारखेला आढळला? 26 जानेवारी 2020, 30 जानेवारी, 10 फेब्रुवारी, 20 फेब्रुवारी. भारतामध्ये आढळलेला पहिला कोरोना रुग्ण होता तो होता 30 जानेवारीला. कधी आढळला होता? 30 जानेवारी, लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, देशातील पहिला कोरोना रुग्ण कोणत्या राज्यामध्ये आढळला? पहिला कोरोना रुग्ण कोणत्या राज्यामध्ये? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, केरळ की तमिळनाडू? तर राज्य विचारले म्हणजे उत्तर आहे केरळ, लक्षात घ्या. केरळ, पहिला कोरोना रुग्ण केरळमध्ये आढळलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, COVID-19 रॅपिड टेस्टिंग करणारं पहिलं भारतीय राज्य कोणतं? COVID-19 रॅपिड टेस्टिंग करणारं पहिलं राज्य, महाराष्ट्र, राजस्थान, ओके, त्यानंतर केरळ आणि तमिळनाडू, असे ऑप्शन दिले. COVID-19 रॅपिड टेस्टिंग करणारं म्हटलं उत्तर असणार आहे राजस्थान. राजस्थान COVID-19 रॅपिड टेस्टिंग करणारं पहिलं राज्य. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली स्वदेशी कोरोना लस कोणती? भारताची पहिली स्वदेशी कोरोना लस कोणती? तर कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक व्ही यापैकी नाही. करेक्ट आन्सर आहे कोवॅक्सिन. भारताची पहिली स्वदेशी कोरोना लस कोणती? कोवॅक्सिन. आता कोविशिल्ड कोणाची आहे? तर ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी किंवा ऑक्सफर्ड आणि आणखी एक कंपनी आहे दुसरी महत्त्वाची, ऑक्सफर्ड आणि दुसरी कंपनी, त्याचं नाव आहे एक्स्ट्राझेनिका. ही आहे ब्रिटनमधली कंपनी, यांनी ॲक्च्युली बनवलेली ही लस आहे, त्याला नाव म्हटलं जातं कोविशिल्ड. पण ही कोविशिल्ड भारतीय ह्याच्यामध्ये याचं तयार कोण करतं? याची भारतीय आवृत्ती म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट, म्हणजे आदर पोनावाला यांनी जे फोकस केलेला, ओके, सिरम इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे कोविशिल्ड भारतामध्ये कोण उत्पादन करतंय? सिरम इन्स्टिट्यूट करतंय. परंतु ती मूळ कोणाची आहे? ऑक्सफर्ड आणि ॲक्स्ट्राझेनिका ब्रिटन यांनी तयार केलेल्या लसीची भारतीय आवृत्ती म्हणून भारतामध्ये बनवली जाते. कोवॅक्सिन कोणाची आहे? भारत बायोटेक यांची. कोवॅक्सिन कोणाची आहे? भारत बायोटेक, ठीक आहे, हे भारताची, ठीक आहे. स्पुटनिक कोणाची आहे? रशियाची. ओके, तुम्हाला विचारलं होतं पहिली स्वदेशी कोरोना लस, उत्तर असणार कोवॅक्सिन.
पुढचा प्रश्न आहे, जगातील पहिली नोंदणीकृत कोरोना लस कोणती, नोंदणीकृत असणारी, कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक का फायझर? करेक्ट आन्सर आहे स्पुटनिक, नोंदणीकृत असलेली पहिली विचारले स्पुटनिक जी आहे रशियाची. पुढचा प्रश्न आहे, कोरोना लसीच्या व्यापक वापरासाठी परवानगी देणारा जगातला पहिला देश कोणता? व्यापक वापर म्हणजे अमेरिका, रशिया, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया. करेक्ट आन्सर काय असणार आहे या ठिकाणी? करेक्ट आन्सर असणार आहे ब्रिटन. ब्रिटन हा पहिला देश होता की या कोरोना लसीच्या व्यापक वापराला परवानगी दिली. त्यांच्यानंतर लगेच कॅनडांना पण दिली. कोणत्या लसीसाठी त्यांनी फोकस केला होता सुरुवातीला? तर फायझर लस होती. कोणती लस होती? फायझर लसीला परवानगी दिल्यामुळं त्या ब्रिटन चर्चेमध्ये आलं होतं. व्यापक प्रमाणामध्ये लक्षात घ्या. तुम्हाला असं विचारलं, कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात करणारा, म्हणजे डायरेक्टली लसीकरणाला व्यापक प्रमाणात नाही, नुसतं लसीकरणाला सुरुवात करणारा देश कोणता? अमेरिका, रशिया, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया. तर इथं तुमचं करेक्ट आन्सर काय असणार आहे? रशिया. म्हणजे दोन घटक लक्षात आले का इथं, की तुम्हाला लसीच्या व्यापक वापरासाठी परवानगी देणारा विचारलं ब्रिटन, आणि कोरोनाच्या लसीकरणाला कुणी सुरुवात केली? रशियानं केली, कारण त्यांची होती स्पुटनिक. स्पुटनिक व्ही या लसीमुळं ते चर्चेमध्ये आलेले होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतात कोरोना लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती, की ज्या कंपनीनं भारतात कोरोना लसीचे परवानगी मागितली आणि भारतीय कंपनी कोणती? तर भारत बायोटेक, सिरम इन्स्टिट्यूट, बायोएनटेक का यापैकी नाही. करेक्ट आन्सर आहे सिरम. सिरम इन्स्टिट्यूट यांनी भारतात कोरोना लसीकरणाची परवानगी मागितल्यामुळं ते चर्चेमध्ये होते. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जगातली पहिली नोंदणीकृत असणारी कोविड 19 लस ठरली? नोंदणीकृत कोणती? कोविशिल्ड, कोवॅक्सिन, स्पुटनिक का फायझर? करेक्ट आन्सर येतं स्पुटनिक. जी रशियाची होती ना, ही जगातली पहिली नोंदणीकृत कोविड 19 लस ठरली, नोंदणीकृत कोविड 19. पुढचा प्रश्न आहे, कोविड 19 रुग्णावर उपचार करण्यासाठी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकत्रित वापरणारं पहिलं राज्य कोणतं? म्हणजे उपचार करण्यासाठी ॲलोपॅथी आणि आयुर्वेदिक याचा एकत्रित उपचार करणारं पहिलं राज्य कोणतं? ऑप्शन आहेत केरळ, गोवा, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र. काय करेक्ट असेल? तर लक्षात घ्या, गोवा राज्य चर्चेत होतं की ज्यांनी कोविड 19 रुग्णावर उपचार करण्यासाठी आयुर्वेद आणि ॲलोपॅथी एकत्रित वापर केलेला. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात कोरोनामुळे पहिला बळी गेला कोरोनामुळे? महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक की राजस्थान? करेक्ट आन्सर आहे कर्नाटक. कर्नाटक राज्यामध्ये कोरोनामुळे पहिला बळी गेला. कुठं होता तर तो कलबुर्गी याच्यामुळं कर्नाटक चर्चेत होतं. बाकी जास्त झळ लागली महाराष्ट्राला. पुढचा प्रश्न आहे, कोरोना महामारीच्या काळात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू करणारं पहिलं राज्य? कोरोना महामारीच्या काळात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू करणारं पहिलं राज्य कोणतं? आंध्र, तेलंगणा, केरळ की तमिळनाडू? करेक्ट आन्सर आहे आंध्र प्रदेश, जे कोरोना महामारीच्या काळात अर्थसंकल्प अधिवेशन सुरू करणारं पहिलं राज्य. पुढचा प्रश्न आहे, कोरोना विषाणूच्या अचूक माहितीसाठी कोणत्या राज्य सरकारनं कोविड 19 दृष्टी पोर्टल सुरू केलं आहे? कोविड 19 दृष्टी पोर्टल कोणी सुरू केलं की ज्याच्यावरून कोरोनाच्या विषाणूबाबत अचूक माहिती मिळेल? महाराष्ट्र, राजस्थान, उत्तराखंड की केरळ? कोविड 19 दृष्टी म्हणजे की उत्तराखंड लोकांची दृष्टी, असं लक्षात घ्या. उत्तराखंडची दृष्टी हे तुम्हाला इथं लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना या साथ रोगाचा सामना करण्यासाठी जनता कर्फ्यू व किंवा सिटीजन कर्फ्यू केव्हा जाहीर केला होता? जनता कर्फ्यू कधी होता? 22 मार्च, 22 एप्रिल, 24 मार्च, 24 एप्रिल. इतना दोन तारखा लक्षात घ्या. तुम्हाला विचारलंय काय? जनता कर्फ्यू विचारलंय. उत्तर असणार 22 मार्च. नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यू लाव केला कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी 22 मार्चला. ओके, आणि दुसरा गोष्ट, लॉकडाऊन कधी घोषित केलं? लॉकडाऊन घोषित केलं होतं नरेंद्र मोदी यांनी 24 मार्चला. या दोन्ही तारखा महत्त्वाच्या. 22 मार्च जनता कर्फ्यू घोषित केला, 24 मार्च 2020 या ठिकाणी लॉकडाऊन घोषित केला होता. कोरोनासाठी पूल टेस्टिंग सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं? आता पूल टेस्टिंग म्हणजे काय? तर एकाच वेळी 5 जणांचे स्वॅब घेतले जातात. ठीक आहे, एकाच वेळी 5 जणांचे स्वॅब एकत्रित गोळा केले जाणार आणि एकत्रित त्यांची टेस्ट केली जाणार. समजा ही टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर मग ह्या 5 जणांचे सेपरेटली टेस्ट करणार आणि त्याच्यावरनं कोण पॉझिटिव्ह कोण निगेटिव्ह हे बघितलं जाईल. पण समजा ह्या 5 जणांची एकत्रित टेस्ट केली आणि तो रिपोर्ट जर निगेटिव्ह आला तर या ठिकाणी ह्या 5 जणांना कोरोनाची लागण नाही असं डिक्लेअर
केलं जाईल. यानं काय होईल की यानं कमीत कमी वेळात एकाच वेळी कमीत कमी वेळात एकाच वेळी कमी खर्चात जास्तीत जास्त लोकांची तपासणी होऊ शकेल हा कन्सेप्ट पुढे आणला. आणि हा कन्सेप्ट कुणी केला तर हा होता उत्तर प्रदेश. म्हणून कोरोनासाठी पूल टेस्टिंग सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं होतं तर तुमचं उत्तर असणार आहे उत्तर प्रदेश. लक्षात आलं, 5 जणांचे स्वॅब घ्यायचं आणि डायरेक्टली बघायचं पॉझिटिव्ह की निगेटिव्ह एकत्रित टेस्ट करायची. ठीक आहे, ते सेपरेट सेपरेट टेस्ट करायची नाही या पद्धतीनं. पुढचा प्रश्न आहे, कोविड-19 महामारी दरम्यान आपल्या लोकांना विनामूल्य आणि कॅशलेस विमा संरक्षण प्रदान करणारं देशातलं पहिलं राज्य. घोषणा केली ती महाराष्ट्रानं, राजेश टोपे यांनी. महाराष्ट्र हे पहिलं राज्य. ओके, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न आहे, कोरोनाग्रस्त देशांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कोणत्या संघटनेनं कोरोना बॉन्ड हा सामूहिक कर्ज बॉन्ड जाहीर केले. लक्षात ठेवा, वेगळा घटक आहे की कोरोनाग्रस्त देशांना आपल्या आर्थिक दिलासा देण्यासाठी कोरोना बॉन्ड हा सामूहिक कर्ज बॉन्ड जाहीर केला होता. आणि याचं करेक्ट आन्सर बघा, आरोग्य संघटना नाही, जागतिक बँक नाही, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नाही. करेक्ट आन्सर आहे युरोपियन युनियन. युरोपियन युनियननं काय केलं होतं, कोरोना बॉन्ड हा सामूहिक कर्ज बॉन्ड जाहीर केला होता. पुढचा प्रश्न आहे, कोविड-19 चाचणी सुविधा सुरू करणारं देशातलं पहिलं विमानतळ कोणतं, की ज्या विमानतळामध्ये कोरोना चाचणी सुविधा सुरू केली. मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई. दिल्ली, दिल्ली पहिलं विमानतळ कोविड-19 चाचणी सुविधा दिल्ली. कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या राज्यात किल कोरोना अभियान राबवत आहे. किल कोरोना अभियान कोणतं राज्य राबवते, MP, UP, तेलंगणा, राजस्थान. किल कोरोना म्हणजे मध्य प्रदेश, लक्षात ठेवा, किल कोरोना मध्य प्रदेश. पण तुम्हाला असं विचारलं, भारतातील कोणत्या चीफ मिनिस्टरला पहिल्यांदा कोरोनाची लागण झाली, ते सुद्धा मध्य प्रदेशचेच होते, शिवराज सिंग चौहान यांना काय झालं होतं, कोरोनाची लागण झाली होती, ते पहिले चीफ मिनिस्टर ठरले होते. पुढचा प्रश्न आहे, कोरोना संबंधित देशातला पहिला टास्क फोर्स कोणत्या राज्यानं तयार केला, कोरोना संबंधित टास्क फोर्स. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ की महाराष्ट्र. पहिला टास्क फोर्स केरळनं सुरू केला. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेनं कोविड-19 प्रति मुलांना जागरूक करण्यासाठी IITM कोविड गेम विकसित केलता. गेम याच्यामुळे पण चर्चेत आहे, लक्षात घ्या, IITM कोविड गेम. मुंबई, दिल्ली, मद्रास, खरगपूर कोणत्या IITने केला होता, तर चर्चेतली IIT म्हणजे मद्रास IIT. IIT मद्रासनं काय केलं होतं, कोविड-19 प्रति मुलांना जागरूक करण्यासाठी IITM कोविड नावाचा गेम काय केला होता, विकसित केला होता, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, कोविड-19 मुकाबला करण्यासाठी कोणत्या राज्यानं कोविड केअर हे ॲप सुरू केलं. राज्यानं कोविड केअर हे ॲप कोणी सुरू केलं असं विचारले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र. कोविड केअर म्हणजे अरुणाचल प्रदेश, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने कोरोना विषाणू विमा पॉलिसी कोरोना केअर. आता विमा पॉलिसी कोरोना केअर म्हटलं की तुम्हाला गुगल पे, फोनपे, पेटीएम दिले. करेक्ट आन्सर याच्यामध्ये येतं फोनपे. फोनपेनं जी विमा पॉलिसी केली ती कोरोना विषाणू प्रति, ती म्हणजे कोरोना केअर नावाची. काय नाव होतं, कोरोना केअर. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, कोरोना विषाणूचा पाठलाग करायचा या उद्देशानं कोणत्या राज्यानं चेस दी व्हायरस ही शोध मोहीम राबवली. म्हणजे चेस दी व्हायरस कोण राबवू शकेल, की ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणामध्ये वाढत होते आणि त्याला थोपवणं गरजेचं होतं, म्हणजे एक तर महाराष्ट्र नाही तर केरळ, की इथं एक मोठ्या प्रमाणात. करेक्ट आन्सर येतं महाराष्ट्र. आपलं लक्षात ठेवा, महाराष्ट्रासाठी महत्त्वाची न्यूज आहे. चेस दी व्हायरस ही शोध मोहीम महाराष्ट्रानं सुरू केली होती की जास्तीत जास्त कोरोना विषाणू जे रुग्ण आहेत त्यांची जास्तीत जास्त ओळख पटावी आणि हे समजण्यासाठी. ठीक आहे, कोणत्या राज्यानं कोविड-19 साथीच्या रोगाचा प्रतिकार करण्यासाठी आप्तमित्र हेल्पलाईन आहे किंवा मोबाईल ॲप सुरू केलं होतं. आप्तमित्र म्हटलं कर्नाटक आहे. कारण एक तर लक्षात घ्या, कोरोनाचा पहिला बळी कुठे गेला, कर्नाटकमध्ये गेला, कलबुर्गी गेला. ठीक आहे, आणि आप्तमित्र आणि हेल्पलाईन मोबाईल ॲप म्हटलं तर कर्नाटक. एवढंच फक्त कोरोनाच्या संदर्भात कर्नाटकचा महत्त्वाचा रोल आहे. पुढचा प्रश्न आहे, कोविड-19 सेल्फ असेसमेंट टूल सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य, स्वमूल्यांकन साधन सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य कोणतं. दिल्ली, गोवा, हरियाणा, गुजरात. सेल्फ असेसमेंट टूल हा गोव्यानं सुरू केलं होतं, म्हणून गोवा चर्चेत होतं. पुढचा प्रश्न आहे, रेल्वेनं कोविड-19 रुग्णासाठी कोणत्या शहरात पहिलं आयसोलेशन कोच लावलं. पहिलं आयसोलेशन कोच रेल्वेनं लावलं की जिथं कोरोना रुग्णसंख्या खूप वाढली. जागा कुठं कमी आहे, मुंबई, दिल्ली. मग कुठं, ऑब्व्हियसली उत्तर आहे दिल्ली. दिल्लीमध्ये जो मोठा पीक आला होता कोरोनाचा, त्यामुळे रेल्वेनं पहिल्यांदा आयसोलेशन कोच कुठं लावलं, तर दिल्लीला लावलं. कारण जागेचा अभाव, बऱ्याच घटकांचा अभाव त्या ठिकाणी होता म्हणून.
मुख्यमंत्री कोविड 19 योद्धा कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरू केली? लक्षात कसं ठेवायचं की ज्या चीफ मिनिस्टरला पहिल्यांदा कोरोना झाला ते योद्धा आहेत असं, म्हणजे त्यांची योद्धा कल्याण योजना. म्हणजे चीफ मिनिस्टर म्हणजे कोणते होते? शिवराज सिंग चौहान. आणि त्यांचं राज्य म्हणजे मध्य प्रदेश. म्हणजे मध्य प्रदेश राज्यानं कोविड 19 योद्धा कल्याण योजना सुरू केली, म्हणजे ते योद्धा आहेत आणि त्यांनाच कोरोना झाला, अशा पद्धतीनं लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, सॅनिटायझर टनेल स्थापित करणारं देशातलं पहिलं रेल्वे स्थानक. सॅनिटायझर टनेल याच्यामध्ये येतं आहे अहमदाबाद रेल्वे स्थानक, लक्षात ठेवा. कालुपूर अहमदाबाद रेल्वे स्थानक हे काय होतं? सॅनिटायझर टनेल स्थापित करणारं देशातलं पहिलं रेल्वे स्थानक. पुढचा प्रश्न आहे, कोरोना विषाणूचा संसर्ग संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं डोअर टू डोअर पाळत ठेवण्यासाठी घर घर निगराणी हे मोबाईल ॲप कोणत्या राज्यानं सुरू केलं? घर घर निगराणी हे मोबाईल ॲप कोणत्या राज्यानं केलं? पंजाब, तेलंगणा, केरळ की मध्य प्रदेश? घर घर निगराणी म्हणजे हे उत्तर आहे पंजाब. पंजाब राज्यानं सुरू केलं की कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात येण्यासाठी. ठीक आहे, कोणत्या शहरानं कोरोना संबंधित कचऱ्यासाठी पिवळ्या रंगाचं डस्टबिन ठेवण्याची घोषणा केली? म्हणजे जे शहर स्वच्छ शहराच्या यादीमध्ये येतं तेच शहर अशा प्रकारे काही ना काही करू शकतं की कचऱ्यासाठी पिवळ्या रंगाचं डस्टबिन. आणि स्वच्छ शहर म्हणजे तुमचं उत्तर येतं इंदोर, की जे महत्त्वाचं शहर म्हणून ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे, कोरोनाबाधित पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ आणि चांगले उपचार होण्यासाठी कोणता जिल्हा पोलीस दलानं पोलीस कर्मचाऱ्यांसाठी राज्यातलं पहिलं कोविड केअर सेंटर सुरू केलं? म्हणजे कोरोना रुग्ण काळामध्ये समजा पोलिसांना जर बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण होत होती तर पहिल्यांदा कोणत्या पोलीस दलानं केलं की त्या पोलीस कर्मचाऱ्यांसाठी पहिलं कोविड केअर सेंटर? कोणता जिल्हा होता तो? कोणत्या जिल्ह्याच्या पोलीस दलानं केलं? तर याचं करेक्ट आन्सर, यांचं परत बऱ्याच जणांनी कॉपी पेस्ट केलं, ते होतं रत्नागिरी. रत्नागिरी जिल्ह्यानं पहिल्यांदा काय केलं तर कोरोना बाधित पोलीस कर्मचारी असेल आणि त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं उपचार व्हावा म्हणून पहिलं कोविड केअर सेंटर सुरू केलं होतं राज्यामधलं, लक्षात ठेवा रत्नागिरी. पुढचा प्रश्न आहे, कोरोनाचा सामना करण्यासाठी ऑपरेशन नमस्ते हे खालीलपैकी कोणी सुरू केलं? ऑपरेशन नमस्ते कोणी केलं होतं? तर हे भारतीय लष्करानं सुरू केलं होतं ऑपरेशन नमस्ते. पुढचा प्रश्न आहे, विविध देशांना कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी आवश्यक वैद्यकीय साहित्य तसंच खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी भारत सरकारनं कोणतं मिशन सुरू केलं? भारत सरकारच्या मिशनचं नाव काय? ऑपरेशन शील्ड, ऑपरेशन मिशन सागर, मुस्कान आणि ग्रीन. करेक्ट आन्सर आहे मिशन सागर. ऑपरेशन मिशन सागर हे भारताचं होतं की जे ॲक्च्युली विविध देशांना कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी वैद्यकीय साहित्य असू द्या किंवा खाद्यपदार्थ असू द्या ते भारतानं प्रोव्हाइड केले होते. कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारनं सुरू केलेल्या ऑपरेशनचं नाव काय? शील्ड. शील्ड लक्षात घ्या, ऑपरेशन शील्ड म्हटलं दिल्ली राज्य सरकार, या ठिकाणी महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न आहे, अन्य देशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी भारतीय नौदलाने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय? की अन्य देशामध्ये अडकले होते आणि त्यांना भारतामध्ये आणायचं होतं. ऑपरेशन ग्रीन, समुद्र सेतू, मुस्कान, संजीवनी. बरं, हे कुणाचं विचारतंय तुम्हाला? नौदलाचं. म्हणजे ऑपरेशन समुद्र सेतू. ऑपरेशन समुद्र सेतू की जे अन्य देशामध्ये अडकलेले भारतीयांना परत आणण्यासाठी वापरलेलं मिशन. पुढचा प्रश्न आहे, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू प्रसाराबाबत आंतरराष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. आता जागतिक आरोग्य संघटनेनं आंतरराष्ट्रीय आरोग्य आणीबाणी केव्हा घोषित केली? महत्त्वाचा घटक आहे. 30 डिसेंबर 2019, 30 जानेवारी 2020, 20 फेब्रुवारी 2020 का 20 मार्च 2020? करेक्ट आन्सर लक्षात ठेवा, 30 जानेवारी 2020. कोरोनाबाबत जागतिक आणीबाणी जी म्हणतो आपण, आरोग्य आणीबाणी म्हणतो, कोणी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं जाहीर केली होती, ती होती 30 जानेवारी 2020. पुढचा प्रश्न आहे, खालील विधानातून योग्य विधान ओळखा. 14 मार्च 2020 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत सहाय्य करण्याच्या उद्देशानं कोविड 19 आजाराला नोटिफाईड डिझास्टर म्हणजे अधिसूचित आपत्ती म्हणून घोषित केलं, बरोबर आहे. आणि हे आपत्ती व्यवस्थापन नियम कधीचे आहेत? 2005 हेही बरोबर आहे. की याच्याबरोबर नैसर्गिक संकट आले किंवा आण्विक, जैविक, रासायनिक हे मानवरहित जी संकट असेल ना, तर त्यावेळी ही राष्ट्रीय आपत्तीची घोषणा होती. म्हणजे कोरोना ही राष्ट्रीय आपत्ती आहे असं घोषित केलं. आणि ते नियम कधीचे होते? 2005 होते आपत्ती व्यवस्थापन नियम. एवढं फक्त या ठिकाणी लक्षात घ्या. भारतात बनणारा पहिला अँटी मायक्रोबियल मास्क कोणता? की जो कोरोनाच्या ह्याच्यामध्ये चर्चेत होता, त्याचं MSEP, NSEP, RSEP का TSEP? याचं करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे तुमचं काय असणार आहे, मास्क म्हणतो आपण, NSEP.
की अँटीमायक्रोबियल मास्क म्हटलं तर एनसेफ, ठीक आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे हा आय आय टी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी बनवला होता, आय आय टी दिल्लीच्या विद्यार्थ्यांनी हा मास्क बनवला होता. कमीत कमी वेळा म्हणजे तो जास्ती मास्क कमीत कमी धुवून जास्त वेळा तो वापरता येतो म्हणून तो चर्चेत होता. देशातलं पहिलं कोरोनाला समर्पित कोविड सेंटर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलं? कोरोनाला समर्पित पहिलं कोविड सेंटर, करेक्ट आन्सर असणार आहे मुंबई. मुंबईमध्ये उभारण्यात आलं होतं आणि हे कोणी केलं होतं? रिलायन्सचा पुढाकार होता याच्यामध्ये. रिलायन्स देशाला पहिलं कोरोनाला समर्पित कोविड सेंटर मुंबई. पुढचा प्रश्न आहे, कोरोना व्हायरस महामारी दरम्यान प्रवास सुरू करणारा पहिला देश कोणता? कोरोना व्हायरस महामारी दरम्यान प्रवास सुरू करणार, प्रवास पण कोणता? क्रूज प्रवास, लक्षात घ्या क्रूज प्रवास इथं शब्द राहिलाय. तैवान देश होता की ज्यांनी क्रूज प्रवास सुरू केलेला होता. पुढचा प्रश्न आहे, प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य अथवा युनियन टेरिटरी कोणतं? काय म्हटलंय? प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणारं देशातलं पहिलं राज्य किंवा युनियन टेरिटरी कोणतं? उत्तर प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात. करेक्ट आन्सर काय असणार आहे? दिल्ली आहे की जे कोरोना प्रती असणारं प्लाझ्मा बँक कोविड केअर सुरू करणार. लक्षात ठेवा दिल्ली, दिल्ली चर्चेतला घटक आहे. पुढचा प्रश्न आहे, ब्रेक द कोरोना चेन सामाजिक जनजागृती अभियान कोणत्या संस्थेनं सुरू केलं? इफ्को. संस्थेचं नाव काय? इफ्को या संस्थेनं सामाजिक जनजागृती अभियान, ब्रेक द कोरोना चेन. दरवर्षी डॅश डॅश मध्ये जागतिक लसीकरण आठवडा साजरा करतात, तो असतो कधी? जागतिक लसीकरण आठवडा एप्रिलमध्ये असतो शेवटी, म्हणजे एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा. हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. 24 एप्रिल ते 30 एप्रिल 2021 हा जागतिक लसीकरण आठवडा पार पडला. 2021 थीम काय होती? वैक्सीन ब्रिंग्स अस टुगेदर. थीम काय होती? वैक्सीन ब्रिंग्स अस क्लोजर टुगेदर, नाही क्लोजर, क्लोजर शब्द आहे, ठीक आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटचा आठवडा होता. कोविड 19 धर्तीवर मास्क परिधान करणं बंधनकारक करणारं भारतातलं पहिलं राज्य कोणतं? किंवा मास्क कंपल्सरी काय? आणि पहिलं शहर म्हणा, राज्य म्हणण्यापेक्षा ते शहर. दिल्ली, कोची, बेंगलोर का मुंबई? करेक्ट आन्सर येतं मुंबई. मुंबईनं पहिल्यांदा केलं होतं, कोरोना रुग्णसंख्या वाढत होती म्हणून मास्क परिधान करणं बंधनकारक केलं होतं. कोणत्या योजनेला वंदे भारत योजनेचे मोहिमेचे नवे रूप म्हणून ओळखलं जातं? रोको टोको, कौशल्य भारत, एअर बबल, डिजिटल इंडिया. आता एक लक्षात घ्या, कोविड 19 महामारी पार्श्वभूमीवर परदेशात अडकलेले भारतीय होते त्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारनं मोहीम सुरू केली. ती केली होती 7 मे 2020 त्या मोहिमेला म्हणतो आपण वंदे भारत मोहीम. भारतानं एअर इंडियाची मदत घेतली होती, एअर इंडियन या विमानाची तिथं मदत घेतली होती आणि त्याच्या वतीनं भारतानं बऱ्याच लोकांना भारतामध्ये आणलं होतं. तर हे वंदे भारत मोहिमेचं नवीन रूप म्हणजे एअर बबल नाव दिलं होतं. काय दिलं होतं? एअर बबल. कोविड 19, ओके, प्रश्न आहे, कोविड 19 बद्दल चौकशी करण्यासाठी शासनाकडे उपलब्ध करून देण्यात आलेला टोल फ्री क्रमांक कोणता होता? कोविड 19 बद्दल चौकशी करायची होती आणि टोल फ्री क्रमांक 1066 1075 43 80. करेक्ट लक्षात ठेवा 1075. कोविड 19 बद्दल चौकशी करण्यासाठी शासनाकडे उपलब्ध करून देण्यात आलेला टोल फ्री क्रमांक 1075. पीएम केअर्स फंडची स्थापना केव्हा करण्यात आली? पीएम केअर्स फंड कधी स्थापन केला? तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? 28 मार्चला. 22 मार्चला जनता कर्फ्यू होता, बरोबर, लक्षात आहे का? जनता कर्फ्यू मोदींनी पहिल्यांदा जे थाळ्या वाजवा हा मुद्दा चर्चेत आला होता. 24 मार्चला लॉकडाऊन घोषित केलता, 24 मार्चला लॉकडाऊन घोषित केलता. 28 मार्चला पीएम केअर्स फंडची स्थापना केली, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, कोविड 19 विषाणूच्या लसीची पहिली मानवी चाचणी, या कोविड 19 विषाणूच्या मानवी चाचणी पहिल्यांदा अमेरिकेच्या सिएटल शहरामध्ये घेतली होती, त्याचं नाव काय होतं? लक्षात घ्या, mRNA 1233 1723 1273. इथं mRNA उत्तर असणार आहे 1273. लक्षात घ्या, जी कोरोना चाचणी मानवावर पहिल्यांदा घेण्यात आली कोरोना लसीची, तर ती चाचणी mRNA 1273 अमेरिकेच्या सिएटल शहरामध्ये घेण्यात आली. लसीचं नाव होतं mRNA 1273, हे लक्षात घ्या. पुढचा प्रश्न आहे, दोन विधानं दिली त्यांनी कोणतं विधान योग्य आहे ते ओळखा. या विषाणूच्या उद्रेकाचं मूळ चीन देशात होतं, कोरोना, बरोबर आहे. इटली हा चीन नंतर विषाणूच्या संसर्गानं सर्वाधिक प्रभावित होणारा देश आहे, बरोबर आहे. इटली, चीन झालं, इटली झालं, मग तिथं स्पेन यांना तडाखा बसला होता. दोन्ही विधान बरोबर आहे, दोन्ही विधान. 22 एप्रिल 2020 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी
खालीलपैकी कोणत्या कायद्यामध्ये दुरुस्ती करणारा साथीचा रोग दुरुस्ती अध्यादेश जारी केला? म्हणजे साथीचा रोग दुरुस्ती जो कायदा जो आहे, साथीचा रोग कायदा, तो मूळ कायदा कोणत्या वर्षीचा होता? 1997 होता, 1897, 87 का 1887? करेक्ट आन्सर लक्षात ठेवा, खूप जुना कायदा येतो, 1897 कायदा होता. मग या दुरुस्ती अध्यादेशानुसार काय म्हटलं होतं? समजा जो आरोग्य सेवा कर्मचारी असेल, आरोग्य सेवा कर्मचारी म्हणजे जे आरोग्य सेवा कर्मचारी डॉक्टर यांच्यावर जे हल्ले होत होते त्याच्यासाठी हा कायदा होता. मग या आरोग्य सेवा कर्मचाऱ्यावर समजा कोणी हल्ला केला तर त्यांना शिक्षा कशी असेल? आरोग्य सेवा कर्मचारी म्हणजे डॉक्टर येणार, परिचारिका येणार, आणि आरोग्य सेवा म्हणजे अन्य आरोग्य सेवा देणारे इतर व्यक्ती येणार. यांच्यावर जर हल्ला केला तर कमीत कमी 3 महिन्याची शिक्षा होईल तुरुंगवासाची, किंवा ते जास्तीत जास्त तुम्हाला 7 वर्ष काय होईल, तुरुंगवास होईल असं सांगण्यात आलं होतं. ठीक आहे, याच्यामध्ये 3 महिने ते 7 वर्षाचा तुरुंगवास होऊ शकेल, आणि एवढंच नाही तर तुम्हाला दंड पण होईल. कमीत कमी 50,000 रुपयाचा दंड ते जास्तीत जास्त 5,00,000 रुपयेपर्यंतचा दंड असू शकेल, किंवा दोन्हीही असू शकेल असं म्हणण्यात आलं होतं. लक्षात ठेवा, हा साथीचा रोग कायदा होता 1897, याच्यामध्ये दुरुस्ती केली होती, अध्यादेश आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, कोणती कंपनी त्यांनी तयार केलेल्या COVID-19 टेस्ट किटला प्रमाणता मिळवणारी पहिली भारतीय कंपनी ठरली? म्हणजे त्या कंपनीनं घर टेस्ट किट होती, टेस्ट किट सिप्ला माय लॅब, लक्षात आहे का, पुण्यामध्ये, पुण्यामधली माय लॅब चर्चेत आली होती, COVID-19 टेस्ट किटला प्रमाणता मिळवणारी होती. ठीक आहे, लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेनी कोरोना विषाणूवर औषध म्हणून हायड्रोक्सोक्लोरोक्विन या औषधाची शिफारस केली? म्हणजे कोरोना विषाणूच्या बाबतीमध्ये जी पहिली लाट होती, पहिली लाट, त्या लाटेमध्ये या औषधाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता. अमेरिकेनं सुद्धा भारतानं म्हणलं, ट्रम्प अध्यक्ष होते तेव्हा म्हटले होते की हा औषध पाठवा नाही तर आम्ही कोंडी करू वगैरे असं. ठीक आहे, हायड्रोक्सिक्लोरोक्विन म्हणजे तुमचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं याची शिफारस केली होती, हायड्रोक्सोक्लोरोक्विन. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्य सरकारनं COVID-19 एकता प्रतिसाद निधी स्थापन केला? एकता प्रतिसाद निधी, हिमाचल प्रदेश, MP, राजस्थान, गोवा. करेक्ट आन्सर आहे हिमाचल. हिमाचल प्रदेशनं COVID-19 एकता प्रतिसाद निधी स्थापन केला होता. कोणत्या राज्यानं सेल्फ डिक्लेरेशन ॲप सादर केलं कोरोनाच्या बाबतीमध्ये? सेल्फ डिक्लेरेशन ॲप म्हणजे तुमचं नागालँड उत्तर आहे, लक्षात राहू द्या. कोणते राज्य प्रत्येक जिल्ह्यात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा त्यांनी दिली असं पहिलं राज्य, प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटरसह बेड सुविधा दिली, हे कोणतं राज्य होतं? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, केरळ. पण लक्षात घ्या, महाराष्ट्र नाही आहे, उत्तर प्रदेश राज्य आहे, की ज्या उत्तर प्रदेश राज्यांना प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटरसह बेड सुविधा उपलब्ध केली होती म्हणून ते चर्चेमध्ये होतं. पुढचा प्रश्न आहे, कोरोना लस मोफत देण्याची घोषणा करणारे पहिले राज्य? कोणत्या राज्यांना पहिल्यांदा घोषणा केली बाबा कोरोना लस मोफत? तमिळनाडू होतं. दुसरं राज्य कोणतं? मध्य प्रदेश होतं. तिसरं कोणतं? केरळ होतं. की ज्यांनी म्हटलं की आम्ही कोरोना लस मोफत देऊ, पहिल्यांदा तमिळनाडूनं घोषणा केली. पुढचा प्रश्न आहे, कोणते राज्य कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी देशामध्ये फेस मास्कच्या किमती निश्चित करणारं पहिलं राज्य? की बाबा त्या मास्कच्या किमती खूप वाढल्या होत्या आणि ते निश्चित केल्या होत्या. महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. करेक्ट आन्सर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी फेस मास्कच्या किमती निश्चित केल्या आणि ते पहिले राज्य ठरलं होतं. पुढचा प्रश्न आहे, COVID-19 लसीच्या राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे प्रमुख कोण होते? COVID-19 लस राष्ट्रीय तज्ज्ञ गट, VK पॉल, अमिताभ कांत, किरण कुमार, VK सारस्वत. करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे VK पॉल, हे COVID-19 राष्ट्रीय तज्ज्ञ गटाचे प्रमुख होते, या ठिकाणी लक्षात घ्या. आता दोन मुद्दे, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि दुसरी इन्स्टिट्यूट आहे त्याला म्हणतो भारत बायोटेक. आता ह्या लसीच्या बाबतीमध्ये असणाऱ्या दोन कंपन्या बरोबर भारत बायोटेक. मग सीरम इन्स्टिट्यूटची स्थापना कधीची आहे? 1966. भारत बायोटेकची स्थापना कधी आहे? 1996. लक्षात येते का दोन्ही? 1966 सीरमची स्थापना आहे, भारत बायोटेक आहे 1996. हा पहिला घटक या ठिकाणी लक्षात घ्या. दुसरा मुद्दा, सीरम इन्स्टिट्यूट ह्याचं मुख्यालय कोण येतं? पुणे येतं. तसं भारत बायोटेकचं मुख्यालय कुठे येतं? हैदराबाद, तेलंगणामध्ये येतं, हैदराबाद. ओके, सीरम इन्स्टिट्यूटचे संस्थापक कोण होते? सायरस पुनावाला. संस्थापक म्हणजे कोणी स्थापन केली? सायरस पुनावाला. सध्या प्रमुख आहेत आदर पुनावाला, नो डाऊट, पण संस्थापक विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे या ठिकाणी सायरस पुनावाला. आणि इथं आहेत कृष्णा म्हणून व्यक्ती येतात, ते भारत बायोटेकचे संस्थापक आहेत. सीरम इन्स्टिट्यूटच्या बाबतीमध्ये एक घटक लक्षात ठेवा, कोरोनामुळे जरी चर्चेत आलं असलं तर सीरम इन्स्टिट्यूट ही अशी इन्स्टिट्यूट आहे की जे उत्पादित डोस आहेत या उत्पादित डोसच्या संख्येनुसार जगातली सर्वात मोठी लस उत्पादित कंपनी आहे.
उत्पादित डोसच्या संख्येनुसार जगातली सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी म्हणजे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही या ठिकाणी येते. तर अशाच महत्त्वाच्या घटक आणि इतर मुद्द्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा, ओके. आणि टेलिग्राम चॅनल @MPCTrix या ठिकाणी नक्की जॉईन व्हा. तर आजच्या सेशनमध्ये आपण एवढंच पाहतोय. आय होप हे लेसन तुम्हाला आवडलं असेल. आवडलं असेल तर नक्की मित्रांना शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.